तारुण्यभान शिबिराच्या अंतर्गत आता आपण पुरुषांच्या प्रजननांग किंवा मेल जेनायटल ऑर्गन्स याची माहिती बघणार आहोत. गर्भ जेव्हा आईच्या गर्भाशयात असतो आणि 5 आठवड्याचा होतो तेव्हा त्याच्या प्रजनन इंद्रियांना आकार यायला सुरुवात होते. आता पुरुषांचे जे प्रजननांग असतात एकतर बाह्य असतात एक्सटर्नल जेनायटल्स आणि आंतर ज्याला आम्ही इंटरनल जेनायटल ऑर्गन्स म्हणतो. तुम्ही मुलं 10वी 11वीत असताना तुमच्या पाठ्यपुस्तकात हे चित्र दाखवलं होतं पुरुष प्रजननांगाचं. थोडं किचकट आहे पण समजून घ्या. हे खालचे जे दिसतंय हे वृषण पिशवी आहे, त्याला स्क्रोटम म्हणतात. या वृषण पिशवीच्या दोन्ही बाजूला हे दोन अंडाशय आहेत, त्यांना इंग्लिशमध्ये टेस्टीस किंवा गार म्हणतात, मराठीमध्ये वृषण म्हणतात. आणि यांच्या वृषणापासून या दोन अशा नळ्या निघतात दोन्ही बाजूला. यांना वीर्य नलिका, बीज नलिका, अंड नलिका किंवा इंग्लिशमध्ये व्हास डेफरन्स म्हणतात. आता ही वरच्या बाजूला मूत्रपिशवी आहे, युरिनरी ब्लॅडर. या मूत्रपिशवीपासून हा मूत्रमार्ग निघतो आहे आणि हा मूत्रमार्ग आणि या दोन्ही बाजूच्या वीर्य नलिका इथे प्रॉस्टेट नावाची ग्रंथी आहे. त्या ग्रंथीच्या आत्मधून ते आरपार जातात आणि त्या ठिकाणी ह्या तिन्ही नळ्या मिळतात आणि मग त्यांची एकच नळी होते, त्याला म्हणतात मूत्रनलिका. आणि हे पुरुषाचं लिंग आहे, या लिंगाच्या टोकाशी ते मूत्रनलिका उघडतं, त्याला मूत्रद्वार म्हणतात. आता थोडं अधिक स्पष्ट आपण बघूया आणि मुख्यतः सध्या बाह्य प्रजननांग कोणते असतात ते बघूया. ते पुरुषाची वृषण पिशवी आहे, त्याच्या आतमध्ये दोन हे वृषण किंवा टेस्टीस आहेत आणि हे पुरुषाचं लिंग आहे. सर्वात प्रथम आपण लिंगाविषयी थोडीशी माहिती बघणार. लिंग जे असतं पुरुषाचं किंवा पेनिस ते 3 पोकळ नळकांडांचं बनलेलं असतं आणि त्याच्यामध्ये स्पंज सारखे पेशी समूह असतात. नॉर्मल अवस्थेमध्ये लिंग शिथिल असतं पण ज्या वेळेला पुरुषाला लैंगिक इच्छा होते त्यावेळेला या पोकळ नळकांड्यांमध्ये खूप सारं रक्त जमा होतं आणि मग लिंग ताठ होतं, त्याला इरेक्शन म्हणतात. आणि लिंगाच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची गोष्ट की लिंगात हाड नसतं, त्याच्यात चरबी नसते, त्याच्यात स्नायू नसतात आणि लिंगाची जी त्वचा असते ती खूप पातळ असते, लवचिक असते आणि थोडीशी काळपट रंगाची असते. आता या लिंगाच्या चामडीच्या खालीच चरबी नसल्यामुळे ती जी त्वचा असते ती सहज मागे पुढे सरकलं जाऊ शकते आणि त्वचेवरती केस पण नसतात. आता या लिंगाचा हा जो सरळ भाग आहे याला मराठीमध्ये शिस्न दंड म्हणतात, इंग्लिशमध्ये याला शाफ्ट ऑफ द पेनिस म्हणतात. आणि हा समोरचा फुगवता दिसतो आपल्याला टोपीसारखा भाग, याला मराठीमध्ये शिस्न मुंड म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला ग्लान्स पेनिस म्हणतात. आणि या शिस्न मुंडाच्या टोकाशी हे मूत्र द्वार आहे. आता या लिंगाचं काम काय आहे, तर एकतर ते संभोगाचं इंद्रिय आहे. ताठ झालेलं लिंग लैंगिक संबंधाच्या वेळेला स्त्रीच्या योनिमार्गाच्या आतमध्ये घातलं जातं. कामोद्दीपनाचं ते इंद्रिय आहे, पुरुषाला जेव्हा कामवासना निर्माण होते तेव्हा हे लिंग ताठ होतं. लिंगामधूनच मूत्र मार्गातून लघवी बाहेर येते आणि त्याच छिद्रामधून ज्या वेळेला पुरुषाची लैंगिक इच्छा पराकोटीला पोचते, मग लैंगिक संबंध करताना किंवा हस्तमैथून करताना, तेव्हा वीर्य त्याच्यामधून बाहेर येतं. आता जगभरातल्या मुलांना पुरुषांना एक मोठा गैरसमज, एक मोठी भीती मनात असते, ते म्हणजे माझ्या लिंगाचा आकार नॉर्मल आहे का. काहींना वाटतं माझं लिंग खूप लहान आहे, काहींना वाटतं खूप मोठं आहे. आणि विशेषतः पोर्नोग्राफी तुम्ही जेव्हा बघता त्याच्यानंतर अनेकदा असे गैरसमज मनामध्ये निर्माण होतात. पोर्नोग्राफिक फिल्म्समध्ये क्लिक फोटोग्राफीने खूप मोठं जाड लांब असं लिंग दाखवलं जातं आणि त्यामुळे अनेक मुलांच्या मनामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो की माझं लिंग इतकं मोठं नाही आहे. आणि मग त्याच्यासोबत आपल्याकडे अशी संकल्पना आहे की जितकं पुरुषाचं लिंग लांब रुंद तेवढा त्याच्यामध्ये मर्दपणा जास्त, आणि जेवढं पुरुषाचं लिंग लांब आणि जाड असेल तेवढं सुख तो आपल्या पत्नीला किंवा आपल्या स्त्री जोडीदाराला लैंगिक संबंधाच्या वेळेला देऊ शकतो. तर ह्या लिंगाच्या आकाराविषयी समजून घेणं आवश्यक आहे.
शिथिल अवस्थेत सुद्धा लिंगाचा आकार हा बदलत असतो. जेव्हा खूप थंडी वाजत असते किंवा भीती वाटत असते किंवा नर्वसनेस असतो तेव्हा लिंगाकडचा रक्त पुरवठा थोडासा कमी होतो आणि लिंग थोडंसं लहान होतं. पण ज्या वेळेला पुरुष रिलॅक्स्ड असतो तेव्हा तिथला रक्त पुरवठा वाढतो आणि लिंगाचा आकार थोडासा मोठा होतो. शिथिल अवस्थेमध्ये नॉर्मली लिंग 3 ते 4 इंच लांब असतं आणि जेव्हा उत्तेजना होते किंवा इरेक्शन होतं तेव्हा ते 5 ते 7 इंच लांब असतं. उत्तेजनेच्या अवस्थेमध्ये 3 इंच लांब जरी लिंग असेल तरी ते पुरेसं आहे, कारण लिंगाच्या लांबीचा मर्दपणाशी कामजीवनातली यशाशी काही संबंध नाही आहे. आणि लक्षात घ्या की स्त्रीचा जो योनी मार्ग असतो वजायना त्याचा फक्त बाहेरचा 2 इंच भागच संवेदनशील असतो आणि त्यामुळे खूप मोठं लिंग आहे म्हणजे स्त्रीला जास्त लैंगिक सुख मिळेल हा गैरसमज आहे. लिंगाचं काम काय आहे? लिंग म्हणजे ड्रॉपर आहे. पूर्वीच्या काळी आम्ही लोक शाईचा पेन वापरायचो, आता तुम्ही डॉट पेन वापरता. शाईच्या पेनच्या वेळेला आम्ही लोक दौतामधली शाई ड्रॉपरने आमच्या पेनमध्ये भरायचो. तशाच पद्धतीने लिंग म्हणजे ड्रॉपर आहे. पुरुषाच्या शरीरातले जे पुरुष बीज आहेत ते स्त्रीच्या योनी मार्गामध्ये पोहोचवण्याचं काम लिंग करतं, त्यामुळे साधारण करंगळी एवढं लिंग असलं तरी पुरेसं आहे. दुसरी गोष्ट अशी की अनेक मुलांना असं वाटतं की माझं लिंग अगदी सरळ असायला पाहिजे. नाही, नैसर्गिकरित्याच लिंगाला थोडासा बाक असतो विशेषतः वरच्या भागामध्ये. आणि परत काही गैरसमज आहेत, एकतर संभोगामुळे लिंगाची लांबी वाढत नाही. खूपदा लैंगिक संबंध केले म्हणजे माझं लिंग मोठं होईल लांब होईल, नाही तसं काही होत नाही. हस्तमैथून केल्याने लिंगाची लांबी कमी होते असा काहींचा गैरसमज आहे, ते पण बरोबर नाही आहे. लंगोट वापरल्याने लिंग लहान होतं वाकडं होतं असाही समज आहे, तसं काहीही होत नाही. नंतर कांदा लसूण मटण मासे खाल्ल्याने लिंग ताठ राहतं तोही गैरसमज आहे, ते बरोबर नाही आहे. बॉडी बिल्डरचं लिंग खूप मोठं असतं असा गैरसमज आहे. लिंगाचा आकार हा शरीराच्या आकारावरती नाही तर अनुवंशिकतेवरती आणि पुरुष रस जो टेस्टोस्टेरॉन असतो त्यावरती अवलंबून असतो, त्यामुळे बॉडी बिल्डरचं लिंग मोठं असेलच असं नाही आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की वृद्धापकाळातही म्हणजे वय वाढल्यानंतर सुद्धा लिंग ताठ होऊ शकतं. फक्त जर त्या माणसाला मधुमेह किंवा अतिरक्तदाब हाय ब्लड प्रेशर किंवा मज्जारज्जूचे जर काही आजार असतील तर त्यावेळेला मात्र लिंग ताठ होण्यावरती मर्यादा येते. आता हे जे लिंग खूप मोठा असावं असा जो गैरसमज आहे त्याचा फायदा खूप चुकीच्या पद्धतीने स्वार्थी लोकांनी घेतलेला आहे. आणि मग जाहिराती असतात की ही मलम वापरा, हा व्यायाम करा, ही औषधं खा. लक्षात ठेवा, कुठल्याही औषधाने व्यायामाने किंवा मसाजने मालिशने लिंगाची लांबी व जाडी वाढत नाही. भेटूया तारुण्य भांच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.